नमस्कार, मी राजेश देव स्पोर्ट्स नशातर्फे आणि आज आपल्या इथे आहेत मुंबईचे माजी खेळाडू आणि कोच प्रवीण आमरे सर आणि त्यांनी राजस्थान सेंट्रल झोनला लीड पण केलेलं आहे आणि आता दिल्ली डेअर डेव्हिल्सचे असिस्टंट कोच आहेत. मोठ्या मोठ्या खेळाडूंना आता ते त्यांचे टेक्निकल डिफेक्ट्स क्लिअर करण्यासाठी मदत करतात, तर ते आज आपल्या बरोबर इथे आलेले आहेत. तर प्रवीण सर, वेलकम टू अवर वेबसाईट. आमची वेबसाईट आहे sportsnasha.com. वी प्रमोट ग्रासरूट स्पोर्ट्स. तर आणि आमचं आता सेकंड ॲनिव्हर्सरी आहे पुण्याला, तर डेक्कन जिमखान्यामध्ये ते फंक्शन आहे आणि त्यानिमित्त आम्ही 5 खेळाडूंचं जे 16 ते 21 एज ग्रुपमध्ये आहेत आणि जे थोडे अंडर प्रिव्हिलेज आहेत अशांचं आम्ही एक फेलिसिटेशन करतो आणि खेल सेवा अवॉर्ड देतो अशांना की ज्यांनी आयुष्य आपलं खेळासाठी वेचलं आहे. तर स्पोर्ट्स नशाबद्दल आणि त्या फंक्शनमध्ये आम्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंचाही थोडंसं आम्ही सत्कार करणार आहोत. तर तुम्ही नक्की महाराष्ट्राच्या खेळाडूंबरोबर खेळला असणार, तर थोडं त्यांच्याबरोबर त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल का असे खेळाडू? नक्कीच. नमस्कार. मला वाटतं स्पोर्ट नशा हा फार सुंदर उपक्रम आहे. तुमच्यासाठी शुभेच्छा की तुमचं दुसऱ्या वर्षात तुम्ही पदार्पण केलं आणि सगळ्यात छान असं वाटलं की तुम्ही समाजातल्या ज्यांना गरज आहेत अशा व्यक्तींना तुम्ही त्यांच्याकडे तुमचं लक्ष आहे. आणि महाराष्ट्र क्रिकेटबद्दल बोलायचं म्हणजे की नेहमीच म्हटलं जातं मुंबई महाराष्ट्र मॅचेस म्हणजे डर्बी मॅचेस असतात. आजही आपण कोणत्याही लेवलचे अंडर 19 म्हणा किंवा रणजी ट्रॉफीचे मुंबई महाराष्ट्र मॅच असले ते गटीतटीची असते आणि फार मजा येते खेळायला पण. आणि अशा ज्यांनी योगदान, मी म्हणतो नुसतंच महाराष्ट्राला नाही की त्यांच्यामुळे इंडियन क्रिकेटलाही त्यांचं योगदान झालं, अशा गुणी खेळाडूंचा तुम्ही सत्कार करतायत ज्यांनी महाराष्ट्राचं नाव फार मोठं केलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये. आणि ज्यांनी उपयोगी क्रिकेट इतर स्पोर्ट्सलाही ज्यांनी सेवा केली अशांचा सत्कार करतायत. त्या दिलीप पिंगे हे आमच्याबरोबर एअर इंडियामध्ये, मी त्यांच्याबरोबर जवळजवळ 25 वर्ष होतो आणि आम्हाला त्यांनी जे सहकार्य केलं आणि मला वाटतं त्याच्याचमुळे आमचं क्रिकेटिंग करिअर छान होऊ शकली, आम्हाला मदत झाली. आणि अशा गुणी माणसांचा तुम्ही सत्कार करता त्याबद्दल पहिलं आधी तुमचं अभिनंदन. आणि हा असा उपक्रम जो चालू ठेवला तुम्ही या 5 होतकरू मुलांचा तुम्ही ज्याचा सत्कार करतायत त्यांना त्यांची जी मदत करतायत त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. आणि अशा मुलांना जर कधी गरज लागली तर तुम्ही नक्कीच या. तुम्ही ज्या वास्तूत करतायत डेक्कन जिमखानाचा त्याचाही मी मेंबर आहे, त्यामुळे आम्ही कधी येऊ तेव्हा आपण नक्कीच तिकडे भेटू तुम्हाला. आणि ह्या कार्यक्रमाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि नेक्स्ट इयर नक्कीच जमलं तर तुमच्या ह्या कार्यक्रमाला यायलाही मला खूप आवडेल. धन्यवाद. धन्यवाद. प्रवीण सर, तुम्ही मिलिंद गुंजा, श्रीकांत कल्याणी, त्याच्यानंतर प्रसाद कानडे, शंतनू सुगवेकर, यजवेंद्र सिंग यांच्याबरोबर काही खेळला असाल किंवा त्यांच्याबद्दल काही आठवणी किंवा तुमची मुंबई महाराष्ट्रातली मॅचची एखादी आठवण काही शेअर कराल का? नक्कीच. जशी तुम्ही जी नावं घेतली ती मला वाटतं महाराष्ट्रासाठी ज्यांनी खूप योगदान केलेले प्लेअर आहेत. मिलिंद आमच्यासाठी खूप सिनियर होते पण ते नक्कीच एक असा खेळाडू होता की तो एक क्रिकेटमधलं त्यांची जाणकार होते, खूप बारकावे त्यांना माहिती असायचं अपोजिशनला कसं रीड करायचं हे त्यांना माहीत होतं. शंतनू हा फार सुरेख फलंदाज होता. सनग्रेसबरोबर टाटा सनग्रेस आणि मिलिंदबरोबर आम्ही टाटाशाबरोबर खेळलेलो आहे. मी एअर इंडियात खेळताना शंतनूबरोबर मी सनग्रेस वर्सेस एअर इंडिया मॅचेस खेळलेलो आहोत, त्यामुळे आम्ही फार जवळून खेळलेलो. अटीतटीचे सामने खूप झालेले आहेत. ग्राउंडवर आम्ही नेहमीच टफ क्रिकेट खेळलो पण मैदानाभार आमची नेहमीच चांगली मैत्री होती. आणि आम्हाला त्यांच्याच बरोबर तुम्ही यांचा सत्कार करता. यजवेंद्रबरोबर पण माझा हे झाला. प्रसाद कानडे मला ज्युनियर होता पण ओव्हरऑल अशा सगळ्या गुणी खेळाडूंचा तुम्ही सत्कार करता त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुमच्या याला माझ्यातर्फे पूर्ण शुभेच्छा आहे. तुमचे साऊथ आफ्रिकेची जी सेंच्युरी होती की जिथे भल्या फलंदाजांची भंभेरी उडत होती आणि ॲलन डोनाल्ड आणि हे सगळी कंपनी आणि त्या फायरी विकेटवरती सेंच्युरी आणि इव्हन मला आठवते कलकत्त्याला जेव्हा पहिली वन डे झाली साऊथ आफ्रिका इथे जेव्हा आली आणि त्यांचं इंटरनॅशनल क्रिकेट सुरू झालं तेव्हाही त्यावेळेला ॲलन डोनाल्डने परत एकदा आपल्या फलंदाजीला हे करून टाकलं होतं. त्याही वेळेला आपलं एक अर्धशतक होतं आणि ते फार महत्त्वाचं ठरलं. तर या दोन्ही इनिंग्सबद्दल काही आठवणी आहेत का ते शेअर कराल का आमच्याबरोबर? नक्कीच. कारण मला वाटतं कुठल्याही खेळाडूला त्याचं पदार्पण हे महत्त्वाचं असतं आणि तुम्ही जेव्हा येत असतात तुम्हाला इंटरनॅशनल क्रिकेट खेळत असतात तेव्हा तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की यू बिलॉंग टू दॅट लेवल. आणि जसं तुम्ही दोन्ही सामन्यांचा उल्लेख केला ती साऊथ आफ्रिकाची पहिली वन डे होती
त्या देशाची आणि माझीही पहिली वन डे होती, त्यामुळे त्यांच्या टीमवरही प्रेशर होतं आणि माझ्यावरही होतं. कलकत्त्याला जेव्हा खेळलो त्यावेळेला 60-4 धावफलक असताना मी बॅटिंगला गेलो होतो आणि सचिन आणि आमची शतकी पार्टनरशिप झाली होती आणि आम्ही ती मॅच जिंकून दिली होती भारताला. तसंच जेव्हा आम्ही साऊथ आफ्रिकेला 1 वर्षानंतर गेलो होतो, भारतीय संघ पहिला संघ होता हिस्ट्रीमध्ये की जो साऊथ आफ्रिकेत जाणारा पहिला संघ होता, आणि आम्हाला काही आयडिया नव्हती की साऊथ आफ्रिकन विकेट्स कंडिशन कशा असतात, तिकडचा बाउन्स कसा असतो. मला वाटतं एक कुठेतरी हंगर होती, जसं मी म्हणालो की कुठल्याही खेळाडूला पदार्पण कसोटी ही महत्त्वाची असते, डेब्यू मॅच महत्त्वाची असते, कारण जर तुम्ही इतके वर्ष अनेक वर्षाची मेहनत असते तेव्हा तुम्हाला टेस्ट कॅप मिळत असते. आणि मला त्याच्यासाठीच हे होतं की मला आठवतं की जेव्हा टेस्ट कॅप मिळाली होती, जेव्हा टीम मिटिंगमध्ये जेव्हा बोललं जातं की नवीन पदार्पण करणाऱ्या खेळाडूला टीमसमोर बोलावं लागतं, आणि त्यावेळेला मी एवढंच म्हणालो होतं की ही टेस्ट कॅप माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि जेव्हा मी ही घालून मैदानात जाईन त्याकरता मी 100% देईन. आणि जेव्हा 38-4 होत्या त्यावेळेला जाऊन शतक करून आम्ही ही मॅच वाचवली होती, मला वाटतं त्याचं नक्कीच चांगल्या आठवणी लोकांनाही आहेत आणि मलाही आहे, कारण ह्यावर त्याला आज जवळजवळ 26 वर्षे झालेली आहेत. पण तरीही माझ्यासाठीही ती एक महत्त्वाची मॅच होती आणि त्याच्याच अनुषंगाने मी कोचिंगमध्ये इतरांना त्या शिकू शकतो की त्या इनिंगमध्ये मी काही गोष्टी केल्या होत्या त्या मी इतरांना सांगू शकतो आणि त्याचा फायदा मला खूप झाला. नक्कीच धन्यवाद तुम्ही मला ते की त्या हे बोलून मान दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच प्रवीण सर, या खूप मोलाच्या गोष्टी सांगितल्या आणि तुम्ही जे आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत त्याने नक्कीच आमच्यात बळ आलेलं आहे आता, आणि आम्ही वाट बघतोय तुम्ही आता कधी येत आहे आमच्या फंक्शनला. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर सेकंड इनिंग्स जी फार महत्त्वाची आणि अतिशय सुंदर खेळताय तुम्ही. ऑल द बेस्ट अगेन. थँक्यू. थँक्यू.